पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून रस्त्यांचं रुंदीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती केलं जात आहे. औंध बांदे रस्त्यावरती जो पुढे मुंबई हायवेला रस्ता मिळतो त्या हायवेचं रुंदीकरण जे आहे ते सुद्धा केलं जाणार आहे. आपण पाहतोय की याच मार्गावरती ज्या ठिकाणी रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे त्या रस्त्यावरती येणारी झाडं जी आहेत ती मात्र कापली जाणार आहे. जवळपास 80 झाडांची संख्या आपल्याला संपूर्ण औंध बांदे रस्त्यावरती पाहायला मिळते. मात्र ही झाडांची कत्तल जी आहे ती होऊ नये त्यासाठी पर्यावरणवाद्यांकडून भूमिका घेतली जाते आहे की ही झाडं जी आहेत ती म्हणजे कापली जाऊ नयेत, कारण पर्यावरणाचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती होतं आहे. यावरती आक्षेप घेत पर्यावरणवाद्यांनी महापालिकेकडे मागणी केलेली आहे की रस्त्याचं रुंदीकरण करताना मात्र ही झाडं जी आहेत ती त्याच स्थितीमध्ये असताना पाहायला मिळावीत. मात्र ही संपूर्ण झाडं जी आहेत ती रस्त्याच्या रुंदीकरणासाठी कापली जाणार आहेत. ज्यांनी या संदर्भामध्ये पर्यावरणवाद्यांकडून विरोध केला जातो आहे, जगताप आपल्याबरोबर आहेत. मला सांगा की नेमकी काय तुमची भूमिका आहे, काय या सगळ्या गोष्टींना विरोध? हा जो बाणेर रोड आहे तो कॉमनवेल्थ गेमच्या वेळेस त्याचं रुंदीकरण झालं. ते रुंदीकरण होत असताना पूर्वीची जी जुनी झाडं होती ती तेव्हा तोडली. ती तोडल्याच्या नंतर इथे ह्या पूर्ण रस्त्यावर नव्याने झाडं लावण्यात आली. मागच्या 10-12-15 वर्षामध्ये लोकांनी इथे राहणाऱ्या बाणेर, बालेवाडी, पाशांच औंधच्या लोकांनी ही झाडं जोपासली, ती वाढवली आणि आता हा रस्ता VIP रस्ता करण्याच्या प्लॅनिंगमध्ये पुन्हा ही झाडं तोडण्याचा महापालिकेने घाट घातलेला आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की सारखं वारंवार पहिला गदा येते ती इथल्या सगळ्या झाडांवर येते, असं का होतं? पालिकेची जबाबदारी नाही आहे का की इथली झाडं जगली पाहिजेत म्हणून? आणि कुठलंही डेव्हलपमेंट करायचं म्हटलं की पहिली गदा झाडांवर येते. तर इथे पार्किंगसाठी जागा नाही म्हणून झाडं कापणार असं म्हणजे हे फार मला विचित्र वाटतं. एकीकडे आपण मेट्रो करतो आहे, मेट्रो का करतो आहे तर पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढलं पाहिजे म्हणून, आणि एकीकडे आपण झाडं कापतो आहे. की महापालिकेला हा प्रश्न जो आहे तो विचारला जातो. आपण पाहतोय की ही झाडं जी आहेत हा संपूर्ण रस्ता जो आहे तो नो पार्किंग झोन आहे. मात्र वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेला जे आहे ते पार्किंग झोन या संपूर्ण रस्त्यावरती तयार करायचं आहे आणि त्यासाठी ही झाडं जी आहेत ती कापली जाणार आहे. मात्र ही झाडं जी आहेत ती कापली जाऊ नयेत अशी मागणी पर्यावरणवाद्यांकडून महापालिकेकडे केली जाते. मात्र रस्ता रुंदीकरण जो आहे तो केला जाणार आहे आणि रस्त्या रुंदीकरणाच्या मार्गामध्ये जी झाडं येत आहेत ती मात्र महापालिकेकडून कापले जाणार आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.